मित्रांनो, आज आपण एक तरुण उद्योगपती आणि स्टार क्रिकेटरची बायोग्राफी पाहणार आहोत. होय, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे विराट कोहली. इंडियन क्रिकेटचे स्टार प्लेअर, इंडियन टीमचे कॅप्टन विराट कोहली यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. विराट कोहली यांचे नाव ESPNच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलेटिक्सच्या यादीत 8व्या क्रमांकावर आहे. दिल्ली येथील मूळचा रहिवासी असलेला विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 झाला. त्याचे वडील एक वकील होते आणि ते सर्वजण भाड्याच्या घरामध्ये राहायचे. वैयक्तिक जीवनात कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का शर्माशी लग्न केलं. विराट कोहली फक्त एक चांगला उत्कृष्ट खेळाडूच नव्हे तर एक चांगला व्यावसायिक सुद्धा आहे. त्याच्या क्रिकेटमधील प्रवासासोबत त्याचे व्यावसायिक उत्पन्नावर देखील आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर पाहूयात विराट कोहली, एक स्टार क्रिकेटर तर एक स्टार बिझनेसमॅन. विराट कोहली यांचे ब्रँड कोणते आहेत आणि कोणकोणत्या माध्यमातून त्यांच्याकडे किती संपत्ती येते हे पण आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इंस्टाग्रामवर विराटचे 55+ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि आपल्या इन्स्टा पेजवर एक पोस्ट टाकण्यासाठी विराट 1.35 कोटी रुपये घेतो. आहे ना शॉकिंग न्यूज? आणि अशाच काही गोष्टीमुळे विराटचे नाव हायएस्ट पेड सेलिब्रिटीजमध्ये येते. यासोबतच विराट कित्येक वस्तूंच्या जाहिराती देखील करत असतो, जसं की ऑडिकॉर, टिसॉर्ट कंपनीची घड्याळे, काही एनर्जी ड्रिंक्स, अशा अनेक जाहिराती तो करतो. पण या जाहिरातीच्या एका दिवसाच्या शूटसाठी तो 5 ते 6 कोटी रुपये चार्ज करतो. विराट जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा MRF कंपनीचे स्टिकर लावलेली बॅट तो वापरतो. ते स्टिकर फक्त लावण्यासाठी MRF कंपनी त्यांना वर्षाला 12 कोटी रुपये देते. मित्रांनो, विराटबद्दल आत्तापर्यंत सांगितलेली माहिती ही इंटरेस्टिंग तर आहेच, पण मित्रांनो खरी शॉकिंग न्यूज तर ही आहे जेव्हा विराटने पुमा या ब्रँडसोबत 110 कोटींची डील साईन केली. आहे ना अजब सगळं? जानेवारी 2015 कोहलीला एकूण 11 ब्रँडने करारबद्ध केलं आहे, ज्यामध्ये पेप्सिको, बूस्ट, मंच, क्लिअर हेअर केअर, रॉयल चॅलेंज, आदिदास, MRF, मॅट्रेल, ओकले, TVS मोटर्स आणि विक्स यांचा समावेश आहे. याआधी कोहलीने फास्ट ट्रॅक, संगम शूटिंग्स, फेअर अँड लवली, हर्बल लाईफ, फ्लाइंग मशीन, रेड चिप शूज, टोयोटा मोटर, सेलकॉन मोबाईल, सिंथॉल आणि 3C कंपनी या ब्रँडसोबतही करार केले होते. मित्रांनो, आतापर्यंत जे मी सांगितलं ते असे ब्रँड आहेत की ते विराट फक्त प्रमोट करतोय, पण विराटचे स्वतःचेही असे काही ब्रँड आहेत. हो, विराटचे स्वतःचेही असे ब्रँड आहेत ज्याच्या प्रमोशनसाठी विराट स्वतः काम करतो. नोव्हेंबर 2014 कोहली आणि अंजना रेड्डींचे युनिव्हर्सल स्पोर्ट बीज म्हणजे USPL यांनी मिळून रॉक हा तरुणांसाठीचा फॅशन ब्रँड सुरुवात केले. 2015 या ब्रँडने पुरुषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरुवात केली आणि मिंत्रा तसेच शॉपर स्टॉप यांच्याशी हात मिळवणी केली. भारतातील टॉप फॅशन ब्रँडमध्ये रॉमचे नाव आहे. यासोबत लंडनमधील एका स्टार्टअप सोबत मिळून स्पोर्ट्स कॉनो नावाचे ऍप व वेबसाईट देखील त्यांनी लॉन्च केले. हा ब्रँड विराट स्वतः प्रमोट करतोय. मित्रांनो, आपण विराटच्या फिटनेस संदर्भातील अनेक किस्से ऐकले असाल, तर मित्रांनो आपणास आश्चर्य वाटेल की विराट पूर्ण शाकाहारी आहे आणि तो गोड फारसे खात नाही. मित्रांनो, विराटचा फिटनेस अजब आहे आणि हे मेंटेन करण्यासाठी तो खूप कष्ट देखील घेतो. आणि याच फिटनेसच्या वेळापायी तिने चिसेल जिम आणि फिटनेस सेंटर या जिम कंपनीमध्ये जवळपास 90 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. चिसेल नावाची व्यायामशाळेची साखळी विराट कोहलीच्या संयुक्त मालकीची आहे. विराटला लहानपणापासून फुटबॉलची देखील आवड आहे. अनेकदा फुटबॉल खेळताना तो आढळला आहे आणि याच फुटबॉलच्या आवडीपोटी त्याने फुटबॉल क्लब ऑफ गोवा म्हणजे FC गोवा या टीममध्ये गुंतवणूक केली आणि त्या टीमचा तो सहमालक आहे. यासोबत विराटने दुबईमधील टेनिस टीम UAE रॉयल्सचे पण हक्क खरेदी केले आहेत. सप्टेंबर 2015 कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी UAE रॉयल्सचा सहमालक झाला. यासोबत विराट कुस्तीमधील बेंगलुरु योद्धाचे पण मालक आहेत. यासोबत विराटने झीबा इलेक्ट्रॉनिक सोबत मिळून मू अकॉस्टिक नावाचे वायरलेस हेडफोन ब्रँड सुरू केला. मित्रांनो, विराटची टोटल ब्रँड व्हॅल्यू $237.5 मिलियन आहे, म्हणजे भारतीय पैशात जर सांगायचं झालं तर 2100 करोड रुपये. या सगळ्या ब्रँड सोबत विराट आणखीन एक ब्रँड चालवतात आणि तो म्हणजे 1@. मित्रांनो, 2021 या कंपनीचे मोबाईल फोन देखील बाजारात येतील असं धोरण आहे. 1@ भारतातील एक वेल नोन ब्रँड आहे ज्याची खूप सारी उत्पादने आहेत, जसं की शूज आहेत, परफ्यूम, कपडे, आणखीन काही. एका वर्षामध्ये या ब्रँडने जवळपास 100 करोडचा आकडा पार केला आहे. मित्रांनो, या अगणित यशाच्या मागे फार कठीण संघर्ष आणि सातत्य असतं. आपल्याला मात्र प्रगती दिसते, पण या प्रगतीमागे अनेक अपयशांची कहाणी असते. खूप त्याग असतो, एक डेडिकेशन असतं जे आपल्याला कधी समजत नाही. मित्रांनो, आपल्याला तर फक्त प्रसिद्धी आणि पैसा दिसत असतो, पण त्यामागची तपश्चर्या आपणास माहिती नसते.
मित्रांनो, विराट बद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे, पण आतापर्यंत मी पाहिलेल्या गोष्टीवरून मी आपणास एकच कन्क्लुजन देऊ इच्छितो, आणि ते असं की कठीण परिश्रमाला पर्याय नाही। आपलं पॅशन जागे करा, तुमचे जे स्किल आहेत त्यांना इतकं इम्प्रूव्ह करा की तुम्ही स्वतःच एक ब्रँड बनला पाहिजे। मित्रांनो, 10 वेगवेगळ्या कामावर लक्ष ठेवण्याऐवजी एकाच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करा। एकदा तुम्ही त्या गोष्टीच्या शिखरावर पोहोचलात की मग मल्टीटास्किंग काम करून आपण बाकीच्या गोष्टीतही पुढे जाऊ शकाल। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करा, आणि हो, पुढची सोयी तुम्ही कोणाची पाहू इच्छिता हे देखील कळवा। अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।